जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेली काही कामं संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत आणि असं असताना अनेक गावांमध्ये चांगली कामं सुद्धा झालेली आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या साखरा गावात यंदा कमी पाऊस झाला असूनही ओढे वाहत आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांना रब्बी हंगामाची खात्री वाटू लागली आहे. पाहूया यशोगाथा. वाशिम शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरा गावात आज विहिरींमधील पाणी पातळी ही समाधानकारक आहे. ओढे नाले भरून वाहत आहेत. ही किमया साधता आली आहे जलसंधारणांच्या कामांमुळं. जवळपास 2015 साली हे गाव सरकारच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेत सामील झालं आणि तिथून सुरू झाला पाणीदार गावचा प्रवास. महाराष्ट्र शासनानं जलयुक्त शिवार अभियान राबवल्यामुळे आमच्या साखरा गावाची निवड झाली आणि जीएसडीच्या अंतर्गत आणि कृषी विभागाच्या अंतर्गत आणि जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अंतर्गत माथातू पायता ही जलसंधारणाची कामं झाल्यामुळे कामं याची खोली 3 मीटर खोल 9 मीटर रुंदी 60 मीटर ते 70 मीटर लांबी या पद्धतीनं कामं झाले. प्रशासनानं या गावाची जलयुक्त मध्ये निवड केल्यानंतर गावात नशाबंदी, कुराटबंदी, नसबंदी, बोरवेलबंदी, श्रमदान, लोटाबंदी आणि पाण्याचा ताळेबंद या सप्तसूत्रीचा अवलंब करण्यात आला. जोडीला शिक्षण विषयाचाही समावेश करण्यात आला. त्याचा आज गावाला चांगलाच फायदा होतोय. आमच्या गावामध्ये जलयुक्त शिवाराचे चांगल्या प्रकारचे कामं झालेले आहेत. आमच्या गावात म्हणजे कृषी विभागाने एवढे जबरदस्त काम केलेलं आहे. असं म्हणा ड्रीप सीसीटी आपलं नाल्यामध्ये खोलीकरण, तर एवढा आम्हाला पाण्याचा फायदा झालेला आहे की आमच्या विहिरीला बोरला सुरुवातीला काही पाणी पुरायचं नाही. थोडंफार काहीतरी हरभरा पेरायचा, खायपुरते काहीतरी गहू पेरायचे. पण यावेळेस असं म्हणाले, या 2 वर्षापासून पावसाळा कमी जरी असला तरी आमच्या गावाचं असं म्हणा की टोटल जे इरिगेशन विभाग आहे म्हणजे जेवढी शेती इरिगेशनमध्ये येते तेवढ्याला पाणी पुरण्याची कॅपॅसिटी आहे. साखरा हे 1100 लोकसंख्येचं गाव. शेती हा तिथला मुख्य व्यवसाय. वारंवार पडणाऱ्या दुष्काळांमुळे गावकऱ्यांमध्ये जलजागृती होण्यास मदत झाली, त्यामुळे गावातली पाण्याची पातळी वाढण्यास आज मदत झाली आहे. आदर्श गाव योजनेतूनही या गावात माथा ते पायथा जलसंधारणाची अनेक कामं झाली आहेत. गत 3 वर्षात जवळजवळ 70 गावांचे जलपरिपूर्तता करण्यात आलेली आहे आणि नव्याने 50 गावांचं जलयुक्त शिवारचा आराखडा नव्याने तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या 70 गावांमध्ये जवळपास 700 कामांची पूर्तता कृषी विभागामार्फत करण्यात आलेली आहे. यामध्ये मुख्यतः ढाळीचे बांध बंदिस्ती, डीप सीसीटी, त्यानंतर नाला खोलीकरण असे क्षेत्र उपचार आणि नाला उपचार या दोन्ही कामं करण्यात आलेली आहे आणि यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जलसंधारण आणि मृदसंधारण झालेले असल्यामुळे संरक्षित सिंचनाची हमी निर्माण झालेली आहे. गावातल्या शेतकऱ्यांनी पाण्याचं चांगलं नियोजन सुरू केलंय. शेतकऱ्यांनी फक्त जलसंधारण करून उपयोगाचं नाही तर पीक पद्धतीत सुद्धा मोठा बदल करणं गरजेचं आहे. आमच्या गावात या जलयुक्ती शिवारच्या कामाने एवढाही फायदा झाला की कोणाच्या कुठेही विहीर म्हणजे बोर मारा, विहीर खोदा, कोणाला पाणी द्यायला दाखवायचं काम नाही, कोणाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. कुठेही विहीर खोदा की कुठेही काय करा, 35-40 फूट विहीर केली की आमच्या गावातले भरपूर पाणी लागते. आणि पाण्याचं असं म्हणा की आमच्या गावात नियोजनच तसंच आहे बा, पूर्ण ड्रीपनं किंवा समजा स्प्रिंकलरनं यानंच पाणी देतात, असं भोयडाणानं पाणी देत नाहीत. आज या गावात पाणी जिरवणारी 12 स्ट्रक्चर तयार आहेत. एका नाल्यावर 4 सिमेंट बंधारे, 4 गॅबियन बंधारे, 4 रिचार्ज छाप आणि 1 भूमिगत बंधारा उभारलाय. त्याच्या आजूबाजूच्या 65 विहिरींना आणि अंदाजे 200 ते 300 एकरांवरील शेतीला सिंचनाचा फायदा झालाय. साखरा गावामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अंतर्गत रिचार्ज शाफ्ट, पुनर्भरण सर, त्यानंतर गॅबियन बंधारा, भूमिगत बंधारा या प्रकारची कामे झाली. साखरा गावाची स्थिती अशी होती म्हणजे जलयुक्त शिवार अभियान आधी की इथे डिसेंबर अखेर विहिरी कोरड्या व्हायच्या, पण आज हे कामे राबवल्यानंतर पाणी हे नालाबेटच्या जी भूजल पातळी आहे ती नालाबेटला आहे आज रोजी आणि ज्या या शिवाराची सिंचन क्षमता ही वाढलेली असून जो क्रॉपिंग पॅटर्न आहे हा चेंज झालेला आहे आज रोजी.
आदर्श गाव योजना आणि जलयुक्त शिवार योजनेला गावकऱ्यांनी जलशिस्तीची साथ दिली आहे. त्यामुळे गावातली शेतीच नव्हे तर जीवनमान सुद्धा स्थिरावण्यास मदत झाली आहे. पाणी अडवून भूगर्भात जिरवण्याचा हा प्रामाणिक परिणाम आता दिसू लागला आहे.